आप्पासाहेब नल्लावडे गळिंगलज गोड साखर कारखान्याचा 44वा गळीत हंगामा आज वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सो तसेच केडीसी बँकेचे संतोष पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांवर यांच्यासह चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी व कामगारांच्या उपस्थित संपन्न झाला. सकाळपासूनच आज कारखान्यावर हजारोंच्या संख्येने गर्दी पाहावयास मिळाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसनसो मुश्रीफ यांनी उपस्थित शेतकरी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले व हिमालयासारखा कारखान्याच्या पाठीमागे उभा आहे असे सांगितले. मार्च फेब्रुवारी मार्च असतो त्याचा माझा अभ्यास.
कुटुंबीय संचालनामध्ये विश्वास सांगायला झाले आहे. एक राजू शेट्टी साहेबांचं आंदोलन हे थोडस मुळावर मध्ये मध्ये पाऊस पडते पत्र पडते आणि साखरेचे दर वाढलेले आहेत तर मुळात देशातच उसाचं उत्पादन कमी आहे. आज लंडनचा मार्केटचा साखरेचा दर 72 रुपये आहे आणि आपण निर्यात Yeah.
दोन वर्ष मी आलो नव्हतो.